आज आपण आर्टिकल्स हा घटक शिकणार आहोत. ए अँड द ही इंग्रजीमधील आर्टिकल्स आहेत, मराठीत यांना उपपदे म्हणतात. बऱ्याच जणांचं आर्टिकलबद्दलचं जे नॉलेज आहे ते अर्धवट आहे, अपुरं आहे. यामुळं काय होतं, इंग्रजी बोलताना आपलं इम्प्रेशन बॅड होतं. तसेच आर्टिकलबद्दलचं ज्ञान पुरेसं नसल्यामुळं स्पर्धा परीक्षेचं जे तयारी करतायत त्यांचंही मार्क्स या ठिकाणी जातात. कारण बऱ्याच जणांना फक्त एखाद्या शब्दाची सुरुवात जर स्वरानं झाली असेल, म्हणजे ए ई आय ओ यू यापैकी एखाद्या स्वरानं एखाद्या शब्दाची सुरुवात झाली असेल, तर त्या शब्दापूर्वी ॲन वापरायचं. एखादी युनिक वस्तू असेल, जगात एकमेव अद्वितीय, तर त्या ठिकाणी द वापरायचं आणि इतर सर्व ठिकाणी ए वापरायचं. एवढंच नॉलेज बऱ्याच जणांना माहीत असतं, त्यांनी वाचलेलं असतं, शिकलेलं असतं. पण मित्र हो, आर्टिकल्समध्ये यापेक्षा अजून बरंचसं काही वेगळं आहे. या व्हिडिओमध्ये सगळे कन्सेप्ट मी क्लिअर करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आर्टिकल्सबद्दल तुमची एकही शंका राहणार नाही. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांचा आर्टिकलमध्ये कधीच मार्क जाणार नाही. चला तर आपण आजच्या घटकाला सुरुवात करूया. मी या ठिकाणी काही शब्द दिलेत. आता या शब्दांना जर आर्टिकल वापरा म्हटलं तर तुम्ही तुमच्या नॉलेजप्रमाणे आर्टिकल या ठिकाणी वापरणार. आता पहिला शब्द आहे अवर, या ठिकाणी तुम्ही ए वापरणार. दुसरा आहे ऑनर, त्या ठिकाणीही ए हे आर्टिकल वापरणार. परत या ठिकाणी युनिव्हर्सिटी हा शब्द आहे, सुरुवातीला यू आलेला आहे, यू हा स्वर आहे म्हणून या ठिकाणी ॲन वापरायचं. नंतर आलेला युनिट शब्द, यू हा स्वर आहे म्हणून या ठिकाणी ॲन वापरायचं. खालचा शब्द आहे युनिफॉर्म, याही ठिकाणी यू हा स्वर आलेला आहे त्यामुळे याच्यापूर्वी पण ॲन वापरायचं. मित्रांनो, मी आपणाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जो आर्टिकलचा वापर आपण केला तो सर्वच्या सर्व 100% चुकीचा आहे. हे चुकीचं आहे तर का चुकीचं आहे, आणि हे चुकीचं आहे तर बरोबर काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट्स आहेत, त्यातील 21 कॉन्सोनंट्स म्हणजे 21 व्यंजन आहेत, 5 वॉवेल्स म्हणजे ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत. हा घटक समजण्यासाठी मी या ठिकाणी जाणीवपूर्वक मराठीतील पण स्वर दिलेले आहेत. सुरुवातीला आपण ए या आर्टिकलचा वापर समजून घेऊया. ए या आर्टिकलचा पहिला वापर आहे मोजता येणाऱ्या एकवचनी नामापूर्वी. फॉर एक्झाम्पल, अ पेन्सिल, अ कार. पेन्सिल, कार ही एकवचनी नाव आहेत आणि ते आपण मोजू पण शकतो, काउंटेबल आहेत, त्यामुळे या ठिकाणी एचा वापर होईल. उदाहरणार्थ, आय नीड अ पेन्सिल, आय हॅव अ कार. ए आर्टिकलचा दुसरा वापर आपण बघूया, क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल, अ कपल, अ फ्यू, या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ, अ फ्यू पीपल आर देअर. यानंतर ए या आर्टिकलचा वापर जॉब्स म्हणजे व्यवसाय सांगायचा असेल आपला स्वतःचा किंवा दुसऱ्याचा, त्या ठिकाणी ए आर्टिकलचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, अ टीचर, अ डॉक्टर. शी इज अ डॉक्टर, आय एम अ टीचर. एचा पुढचा उपयोग आहे एक्सक्लामेशन्स सिंग्युलर, म्हणजे उद्गारवाचक जी वाक्य आहेत पण ती कशी पाहिजेत, एक वचन त्या वाक्यामध्ये असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, या ठिकाणी हे उद्गारवाचक वाक्य आहे आणि या ठिकाणी फ्लावर हे सिंग्युलर नाव आहे त्यामुळे त्या ठिकाणी एचा वापर होईल. आणि खालच्या वाक्यामध्ये, व्हॉट ब्युटिफुल फ्लावर्स, या ठिकाणी फ्लावर्स हे अनेक वचनी नाम आलं त्यामुळे या ठिकाणी एचा वापर होणार नाही. आता आपण ए या आर्टिकलचा वापर कुठे होत नाही ते बघूया. मोजता न येणाऱ्या व अनेक वचनी नामापूर्वी ए वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल, अ बुक्स, अ कॅट्स, अ टेबल्स. या ठिकाणी बुक्स, कॅट्स, टेबल्स ही अनेक वचनी नाम आहेत त्यामुळे या ठिकाणी ए या आर्टिकलचा वापर करता येत नाही. तसेच शुगर, वॉटर ही अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे मोजता न येणारी नाम आहेत, याही ठिकाणी एचा वापर करता येत नाही. आता ॲन या आर्टिकलचा वापर बघूया. बघा, आतापर्यंत तुम्ही जर एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने झाली असेल, ए ई आय ओ यू यापैकी एखाद्या स्वरानं,
जर एखाद्या शब्दाची सुरुवात झाली असेल तर त्या शब्दापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरायचं असं तुम्ही वाचला असेल, शिकला असेल. पण हा कन्सेप्ट तुम्ही पूर्णपणे डोक्यातून काढून टाका आणि आता मी तुम्हाला जे सांगतोय ते डोक्यात ठेवा. ज्या शब्दातील सुरुवातीच्या अक्षराचा उच्चार स्वराप्रमाणे होतो त्या शब्दापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरतात. म्हणजे त्या शब्दाचा सुरुवातीचा जो अक्षर आहे त्याचा साऊंड हा स्वराप्रमाणे आला पाहिजे. आता मी उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतोय, त्यानंतर तुमच्या हा कन्सेप्ट पूर्णपणे लक्षात येईल. ॲपल, ॲपल या शब्दामध्ये पहिला अक्षर कोणता आहे? ए. ए या अक्षराचा साऊंड कसा आहे, उच्चार कसा आहे? तर ॲ, ॲपल, ॲ. म्हणजे ॲ हा काय आहे आपल्या मराठीत? तर स्वर आहे. त्यामुळे या ठिकाणी ॲनचा उपयोग होईल, ॲन ॲपल. दुसरा शब्द आहे इंडेक्स. इंडेक्समधील पहिला अक्षर काय आहे? आय. आयचा उच्चार काय होतोय? ई. ई हा काय आहे आपल्या मराठीत? स्वर. त्यामुळे या ठिकाणी काय होईल? ॲन इंडेक्स. पुढचा शब्द आहे अनियन. अनियन मधील पहिलं अक्षर आहे ओ. ओ चा साऊंड काय येतोय? अ. अनियन, अ. अ हा काय आहे? स्वर आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठला आर्टिकल येईल? ॲन, ॲन अनियन. अम्ब्रेला, पहिला अक्षर काय आहे? यू. यू चा साऊंड काय येतोय? अम. अम्ब्रेला, अम. अम हा काय आहे? स्वर आहे. त्यामुळे या ठिकाणी येईल ॲन अम्ब्रेला. आता बघूया बहुतांश जण कुठे चुकतात. शब्द आहे युनिव्हर्सिटी. या ठिकाणी बरेच जण त्यांना माहीत असलेल्या नियमाप्रमाणे काय वापरतात? ॲन वापरतात. पण मी काय नियम सांगितला? पहिलं अक्षर बघायचं. पहिलं अक्षर कुठलं आहे? यू. यू चा उच्चार काय होतोय? यू चा साऊंड काय येतोय? य. युनिव्हर्सिटी, य या ठिकाणी साऊंड येतोय. य हा स्वर आहे का? नाही. त्यामुळे या ठिकाणी ॲन वापरता येईल का? तर नाही. नंतरचा शब्द आहे युनिट. साऊंड काय येतोय? य. य हा स्वर आहे का? नाही. त्यामुळे या ठिकाणी ॲन वापरता येणार नाही. आता नंतरचा शब्द आहे अगली. सुरुवात यून झालेली आहे, पण या ठिकाणी बघा, सुरुवात यून झाली असेल तर यू साऊंड काय येतोय? अगली, अ येतोय. अ हा स्वर आहे. त्यामुळे या ठिकाणी ॲन येईल. पुढचं उदाहरण आहे अवर. एच ओ यू आर. या ठिकाणी एच हा सायलेंट आहे, एचचा उच्चार होत नाही. या शब्दाचा साऊंड येतोय अवर. अवर म्हणजे अ आलं. अ हा काय आला? स्वर आला. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ॲन वापरावं लागेल. दुसरा शब्द आहे ऑनर. या शब्दामध्ये सुद्धा एच हा सायलेंट आहे, उच्चार होतोय ऑनर. ऑ स्वर आहे. या ठिकाणी येईल ॲन. तिसरा शब्द आहे ऑनेस्ट. याही ठिकाणी एच सायलेंट आहे, उच्चार हा स्वरासारखा आहे. त्यामुळे येईल ॲन, ॲन ऑनेस्ट. हे शिकल्यानंतर आता मला खात्री आहे की तुम्ही ॲन या आर्टिकलचा चुकीचा वापर कधीच करणार नाही. स्पर्धा परीक्षेत तुमचे मार्क्स जाणार नाही किंवा स्पोकन इंग्लिशमध्ये तुमचं इम्प्रेशन बॅड होणार नाही. आता बघूया ॲन कुठं वापरत नाहीत. जसा ए हा मोजता न येणाऱ्या व अनेकवचनी नामापूर्वी ए वापरत नाहीत, तसंच मोजता न येणाऱ्या व अनेकवचनी नामापूर्वी ॲन ही वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल ॲन ॲपल्स, ॲन अम्ब्रेलाज, ॲन अंकल्स. शेवटचा आर्टिकल आहे द. स्पेसिफिक युनिक म्हणजे एखादी गोष्ट विशिष्ट असेल, एकमेव असेल, अद्वितीय असेल, खास असेल, ते सांगण्यासाठी द चा उपयोग करतात. बघा द मून, द सन, द अर्थ ह्या एकमेव गोष्टी आहेत ह्या पृथ्वी तलावरच्या. त्यानंतर द प्रेसिडेंट, विशिष्ट खास पद आहे ते. त्यानंतर द वर्ल्ड. द चा पुढचा उपयोग रिवर्स अँड सीज म्हणजे नद्या आणि समुद्राच्या नावापूर्वी द वापरतात. फॉर एक्झाम्पल द गंगा, द कोयना, द अटलांटिक, द पॅसिफिक. होली बुक्स म्हणजे जी धार्मिक ग्रंथ, धार्मिक पुस्तकं आपण त्याला म्हणतो, यांच्या नावापूर्वी पण आपण द वापरायचं. फॉर एक्झाम्पल द गीता, द कुराण, द बायबल. न्यूज पेपर्स म्हणजे वर्तमानपत्र सांगताना त्यांच्या नावापूर्वी द वापरतात. फॉर एक्झाम्पल द इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया, द लोकसत्ता, द लोकमत.
द चा पुढचा वापर होतो क्लास सांगण्यासाठी. द ग्रुप ऑफ मेंबर्स म्हणजे एखादा ग्रुप रिप्रेझेंट करण्यासाठी. आता आपण काऊ म्हटलं तर सिंगल काऊ आली, एक काऊ. पण द काऊज म्हटलं तर या ठिकाणी काऊंचा ग्रुप आला, ग्रुप ऑफ काऊज. द डॉग्स, ग्रुप ऑफ डॉग्स. द कॅमल्स, द ग्रुप ऑफ कॅमल्स. आता आपण शिकूया आर्टिकल्स कुठं वापरत नाहीत ते, म्हणजे ए अँड द यापैकी कुठल्याच आर्टिकलचा ज्या ठिकाणी उपयोग होत नाही तिथं आर्टिकलच वापरायचं नाही, अशा बाबी आता आपण बघूया. पहिले आहे बिफोर द नेम्स ऑफ कंट्री सिटीज, म्हणजे देशाचं नाव असेल, एखाद्या सिटीचं नाव असेल, तर त्या नावापूर्वी कोणतंही आर्टिकल येत नाही. फॉर एक्झाम्पल, आय एम फ्रॉम इंडिया, आय लिव इन पुणे. बघा नंतर आर्टिकल कुठं येत नाही, बिफोर नेम्स ऑफ पर्सन्स, म्हणजे व्यक्तींच्या नावापुढं आर्टिकल येत नाही. मी म्हणू शकतो आय एम अमोल, पण मी असं म्हणू शकत नाही आय एम अ अमोल, आय एम एन अमोल, आय एम द अमोल, हे चुकीचं आहे. स्पेशल प्लेसेस म्हणजे खास ठिकाण, खास जागा, विशिष्ट ठिकाण सांगायचं असेल तर तिथंही कुठलंही आर्टिकल येत नाही. फॉर एक्झाम्पल, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, प्रिझन, चर्च, यापूर्वी कुठलंही आर्टिकल येणार नाही. मील्स सांगतानाही कुठलंही आर्टिकल येत नाही. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, यापूर्वी कुठल्याही आर्टिकलचा वापर करायचा नाही. स्पोर्ट्स अँड गेम्स, यापूर्वीही कुठलंही आर्टिकल येत नाही. क्रिकेट, फुटबॉल, चेस, कॅरम. फॉर एक्झाम्पल, लेट्स प्ले फुटबॉल, परंतु लेट्स प्ले अ फुटबॉल असं चुकीचं होईल. त्यानंतर लँग्वेजेस पूर्वीही कुठलंही आर्टिकल येत नाही. फॉर एक्झाम्पल, मराठी, इंग्लिश, चायनीज. आय कॅन स्पीक इंग्लिश, या ठिकाणी आय कॅन स्पीक अन इंग्लिश असं येणार नाही. मित्रो, आज आपण आर्टिकल्स हा टॉपिक पाहिला. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपली कुठलीही शंका शिल्लक राहिली नसेल. परंतु या व्यतिरिक्त जर अजून आपली काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपल्या शंकेचं निरसन जरूर केलं जाईल. आणि हा आर्टिकल्स हा घटक आपल्याला कितपत समजला हे तपासण्यासाठी या घटकावर आधारित मी 20 गुणांची 20 प्रश्नांची ऑनलाईन चाचणी दिलेली आहे. त्या चाचणीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती चाचणी तुम्ही सोडवा आणि तुमचा स्कोअर किती आला हे तुम्ही स्वतःच तपासा. स्पोकन इंग्लिश, इंग्लिश ग्रामर व इतर नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.